राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप करण्याआधी पक्षातल्या वरिष्ठांसोबत चर्चा करावी, त्यानंतर केंद्र सरकारवर आरोप करावेत असा टोला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लगावला आहे. आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गंगाजळीतली वरकड रक्कम केंद्र सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे. हा निर्णय आरबीआयकडून चोरी करण्यासारखाच आहे अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. या टीकेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलंय. राहुल गांधी हे जेव्हा चोर चोरी असे मुद्दे बाहेरकडून केंद्र सरकारवर जेव्हा निशाणा साधतात तेव्हा त्यांनी आपल्या वरिष्ठांची चर्चा करावी आणि मगच आरोप करावेत असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधींना टोला लगावलाय. मुझे जब भी राहुल गांधी जी चोरी चोर ये सब बातें उठाते हैं ना, एक विषय याद आता है. वो बहुत प्रयत्न किए चोर चोर चोरी चोरी बोल करके, जनता ने उसको सटीक जवाब दिए. उसके बाद भी वही शब्दों को मैं उपयोग करूंगा. इससे क्या निकलता है अर्थ? कांग्रेस पार्टी कम से कम रिजर्व बैंक के मामले में उनके यहाँ जो भी फिनांस मिनिस्टर्स थे, जितने भी सीनियर्स थे, उन सब से बात करने के बाद उनका आरोप डालना चाहिए था. फिर भी वो चोर कहने के विषय में तो अभी माहिर हो गए हैं, इसलिए मैं उसको इतना परवाह नहीं करना चाहता.